नमस्कार, माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलो. हे आपल्या समोर दिसतं एक मंदिर, नाथबाबाचं मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी असा स्वरूपाचं हे मंदिर आहे, आपण बघू शकता. या ठिकाणी पंढरपूर पुणे हायवेला वेळापूरपासून समोरच बाजूला उजव्या साईडला हे मंदिर आहे. तर हे मंदिर अशा पद्धतीनं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखेरीत हे मंदिर आहे. मंदिराच्या चहोबाजूने सध्या कंपाऊंड केलेलं आहे आणि समोर आपण कंपाऊंडमधून आत आलं त्यानंतर या ठिकाणी एक छोटंसं एक मंदिर आहे, आपण बघू शकता. समोरच एक पिंड, त्यानंतर हे मंदिर. समोर जे दिसते ते आपल्याला मंदिराच्या गणेशपट्टी, या ठिकाणी काजळे लागल्यामुळं स्पष्ट दिसत नाही आहे, परंतु ही गणेशपट्टी. आणि आता आपण प्रवेश करतोय. तर या ठिकाणी एक त्रिशूल आणि समोर छोटी मूर्ती. या ठिकाणी आपण या मंदिरात प्रवेश करतोय. बरोबर मंदिराच्या आत आपण या ठिकाणी आलो. आपण बघू शकताय मंदिराच्या आत प्रवेश करतोय. हे चार खांब, मधोमध्ये हे चार खांब आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर हे समोर प्रवेशद्वार. अशा पद्धतीनं या मंदिराला तीन बाजूनी प्रवेशद्वार आहेत. हा उजव्या साईडला असणारा प्रवेशद्वार आणि हे या ठिकाणी डाव्या साईडला असणारा प्रवेशद्वार. या तिन्ही ठिकाणावरून या मंदिरात आपणाला प्रवेश करता येतो आहे. या ठिकाणी या मंदिराच्या खांबाची रचना, हा एकसंध खांब, पूर्ण एकसंध खांब आपल्याला या ठिकाणी दिसून. यानंतर मंदिरात समोर प्रवेश करताना या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने कठडे बसण्यासाठी बांधलेले. या इथे कासव, कासवाची छोटी कृती मूर्ती, शिल्प आपल्याला कासवाचं दिसते. त्यानंतर आपण मेन गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो. समोर बघू शकता आपण गणेशपट्टी, नंतर या ठिकाणी एक शिल्प आहे, फुलाचं चित्र कोरलेलं दिसून येतात. मेन गाभाऱ्यातून आत प्रवेश करतो आपण. या ठिकाणी पूर्णपणे अंगण आहे आणि नाथबाबा यांची मूर्ती, जे नाथाचं मंदिर आहे. बरोबर फुल कोरलेलं दिसतं आपल्याला. खाली लुंगर दिलेला, लुंगर असलेला काढलेले हिस्से. अशा पद्धतीनं हे नाथाचं मंदिर.
पूर्णपणे दगडी बांधकाम, व्यापूरमध्ये असे बरेच मंदिर आपण या ठिकाणी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. या ठिकाणी असणारं हे प्रवेशद्वार, त्यानंतर त्या समोरच हे दुसरं प्रवेशद्वार, दगडी बांधकामामध्ये असलेलं हे मंदिर. बाहेरून हे मंदिर कशा पद्धतीने असून या ठिकाणी बघितलं, पूर्णपणे दगडी बांधकाम असणारे मंदिर. जर कधी आपण या रोडने प्रवेश करत असाल, पंढरपूर पुणे रोडने जात असाल, तर या मंदिराला आपण नक्कीच भेट द्या. कलावंतीचा महल त्याच्या बरोबर समोरच हे नाथाची भेट आहे. त्या दिवशी पूर्ण या मंदिराला म्हणजे समारून ते मंदिर कशा पद्धतीने आपण बघितलं, त्याच्या समोरच्या बाजूला आपण बघू शकता त्या ठिकाणी एक सभागृह टाईप आपल्याला समोर बांधलेलं आहे. दिसून मंदिराच्या समोरच्या बाजूला बांधकाम दिसून येते. त्या ठिकाणी बघू शकता आपण बांधकाम कशा पद्धतीने केलेलं आहे. चारी बाजूने या ठिकाणी मला बंदीत असं कूपन केलेलं आहे आणि परत खात्याच्या खेळतले मंदिर आहे. माझी भटकंती या चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. धन्यवाद.